भाग धरण्यापासून सेटिंगचा कालावधी म्हणजे पहिला 90 दिवसाचा कालावधी इथपर्यंत माझा 35 ते 40 हजार रुपये खर्च होत होता. आणि ह्या एसएटीमुळं सॉइल चार्जरमुळं माझा आतापर्यंत साधारणपणे 16 ते 17 हजार रुपये खर्च आहे. फक्त रासायनिक सोडून जमिनीचा दगड बनवण्यापेक्षा भुसभुशीत माती ठेवून शेतीला सहकार्य करूया. शेती आहे तर आपण बरोबर. माझं तर असं मत आहे की रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे तेलकटचं प्रमाण ज्यादा आहे. गेल्या वर्षी माझ्या बागेत 60 ते 70% तेलकट होत. शंभर टक्के साईज ज्यादा येणार, जे लिक्विडचा खर्च आहे तो कमी होणार, प्लस जमिनीतील नत्राचं प्रमाण तर अगदी 100% कमी होणार. माझे एक मित्र आहेत कृष्णदेव बाबर, सॉइल चार्जर वापरलो होतं, त्यांनीच मला मार्गदर्शन केलं की म्हणले की बाबा सॉइल चार्जर वापरून बघ, तुला यावर्षी रिझल्ट आला तर मला बोल, वाटल्यास तुला जर वाटलं की बाबा फसवले सॉइल चार्जर त्याचा जो खर्च आहे तो मी देतो. ह्या झाडाला किती सेटिंग असेल साधारण? साधारणपणे 225 च्या वरून सेटिंग. 225 माझे जे मित्र आहेत त्यांनी सांगितले की 100% गॅरंटी घेऊन देण्यासारखी आहे. बर बर बर. तुम्ही एकदा वापरून पहा, वापरल्यामुळे मला रिझल्ट पण त्यांचा म्हणजे त्यांनी सांगितलं तसं त्या शेड्यूल नुसार मी केलं आणि मला 100% रिझल्ट चांगला. सॉइल चार्जरच म्हणजे रिझल्ट भरपूर जणांकडून मी ऐकला होता, सॉइल चार्जर त्यामुळं झाडावरती रिझल्ट भरपूर आहे म्हणून मी ह्या वर्षी पहिल्यांदा सॉइल चार्जर वापरले आणि त्याचा मला रिझल्ट ही छान आला. म्हणजे आजपर्यंत रासायनिक वापरल्यामुळे ना सेटिंग होतच नव्हतं, फूट प्रमाणात व्हायची, तिलकट जाट्या, रोग प्रतिकारक क्षमता ज्यादा व्हायची, जमीन अशी दगडागत घट बनत. सॉइल चार्जर घातल्यामुळे जमीन अशी भुसभुशीत, चांगल्या प्रकारे झाडाची वाढ, संख्या, खोडाला सेटिंग, साईज चांगली, त्यामुळे सॉइल चार्जरचा रिझल्ट हा 100% चांगला. नंतर मी सॉइल चार्जर वापरण्याची सुरुवात केली. सॉइल चार्जर चालू केल्यापासून तेलकटचं प्रमाण कमी होऊन सेटिंगची संख्या जास्त वाढल्या. झाडावर प्लॅनोपी छान आहे, बहुत अगदी चांगल्या प्रकारे नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव अमित दत्तात्रय बाबर, राहणार मानेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आता जे आपण पाहतोय हे किती क्षेत्र डाळिंबाचं आणि व्हरायटी कोणते आहे? हे भगवा, थोडक्यात आपल्या भागात केशर म्हणतात याला, भगवेचे आहेत. माझे 265 आहेत आणि याला सगळं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं शेड्यूल वापरलं. काय असं तुम्हाला बद्दल ह्या वर्षी जाणवतोय तुम्हाला? आजपर्यंत मी रासायनिकचा जास्त वापर करत होतो पण मला असा रिझल्ट नव्हता. काय व्हायचं पहिलं सांगा ना. पहिलं काय होत होतं, सेटिंगचं प्रमाण कमी होत होतं, बागेत स्टोरेज नव्हतं, प्लस तेलकटचा अटॅक ज्यादा होता. नंतर मी सॉइल चार्जर वापरण्याची सुरुवात केली. सॉइल चार्जर चालू केल्यापासून तेलकटचं प्रमाण कमी होऊन सेटिंगची संख्या जास्त वाढल्या. झाडावर प्लॅनोपी छान आहे, बहुत अगदी चांगल्या प्रकारे झालेला. बर, आता जे आपण हे पाहतोय ह्या बागेचं कितवं पीक आहे? हे साधारणपणे आताच हे 5वं पीक आहे. बर, इथून मागच्या 4 पिकाचा अनुभव काय आहे तुम्हाला? ही याचं जर सेटिंग बघितलं, आज ही जर झाड बघितलं तर पूर्ण तुमचं खोडाला सेटिंग आहे बरोबर, आणि कुठं जरी बघितलं तर फुल लोड आहे, आणि कॅनोपी असेल, सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकदम जबरदस्त आहेत. तर काय असं तुम्हाला वाटतं याच्या मागे काय रहस्य असं? आजपर्यंत रासायनिक वापरल्यामुळे ना सेटिंग होतच नव्हतं, फूट प्रमाणात व्हायची, तिलकटचा अटॅक, रोग प्रतिकारक क्षमता ज्यादा व्हायची, जमीन अशी दगडागत घट बनत होती. बरं, आज काय वाटतंय? पण आता हे सॉइल चार्जर घातल्यामुळे जमीन अशी भुसभुशीत, चांगल्या प्रकारे झाडाची वाढ, संख्या, खोडाला सेटिंग, साईज चांगली,
त्यामुळे सॉइल चार्जरचा रिझल्ट हा 100% चांगला. तुम्ही सॉइल चार्जर कसं काय वळात काय? सॉइल चार्जरचं म्हणजे रिझल्ट भरपूर जणांकडून मी ऐकला होता की सॉइल चार्जर त्यामुळे झाडावरती रिझल्ट भरपूर आहे. म्हणून मी ह्या वर्षी पहिल्यांदा सॉइल चार्जर वापरले आणि त्याचा मला रिझल्ट ही छान आला. म्हणजे तुम्ही वापरले आणि तुम्हाला 100% रिझल्ट भेटलाय. आज जर कॅनोपी जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे. अशी कॅनोपी याच्या आधी तुम्हाला रासायनिक कधी आलती का? नाही नव्हती, भेटली नव्हती मला. बर, तुम्हाला जी मुख्य समस्या होती सेटिंगची तर ह्या एसटी युज केल्यामुळं तर तुम्ही तर काय रेस्ट केला नाही. तुम्ही जर रेस्ट केला असता तर आज काय परिस्थिती असली असती? रेस्ट केला असता आज काय जे गेल्या वर्षी झालं तेच होणार होतं. म्हणजे सॉइल चार्जर मुळे चांगला रिझल्ट आला. तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये जर कृषामृत वापरलं असतं तर आज तुम्हाला ह्याच्यापेक्षा कित्येक पटीनं क्वालिटी दिसली असती अजून. पण आज जर तुम्ही बघितलं तर ह्या झाडाची चमक असेल, शायनिंग असेल आणि पूर्ण असं बंचेस मध्ये सेटिंग आहे बरोबर आणि पूर्ण फळांची साईज असेल वगैरे ग्रेनरी आणि चमक. आता ही शायनिंग जर बघितलं तर खूप जबरदस्त क्वालिटी आणि एकदम असं पानाची क्वालिटी वगैरे एकदम अशी रसरशीत आहे. आता तुमच्याकडेलाच तुमचा रासायनिकचा प्लॉट आहे तुमच्या चुलत्यांचा तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे बरोबर. तर तुम्ही मगाशी एक मला सांगत होता की सॉइल चार्जर चीच का निवड केली तुम्ही? कारण कसं आहे, सॉइल चार्जर हे खत आहे. आता रासायनिक कसं आहे, एक प्रकारे फसव खत आहे म्हणण्यासारखंच आहे बरोबर. नो गॅरंटी मधलं ते खत बरोबर. आणि सॉइल चार्जर कसं आहे, 100% गॅरंटी. माझे जे मित्र आहेत त्यांनी सांगितले की 100% गॅरंटी लिहून देण्यासारखी आहे. बर बर बर, तुम्ही एकदा वापरून पहा. वापरल्यामुळे मला रिझल्ट पण त्यांचा म्हणजे त्यांनी सांगितलं तसं त्या शेड्यूल नुसार मी केलं आणि मला 100% रिझल्ट चांगला. आज जर बघितलं तुमचं प्रत्येक झाड बघितलं तर ह्या झाडाला किती सेटिंग असेल साधारण? साधारणपणे 225 225 सेटिंग आहे. हा तर अशी सेटिंग तुम्हाला याच्या आधी रासायनिक मध्ये भेटली होती का? नव्हती. कधीच नाही भेटली. तर आगाराचं प्रमाण ज्यादा रासायनिक वापरलं की आगारा भरपूर नाही बरोबर. कारण की त्याच्यामध्ये सेंद्रिय कार्बन आणि ते नत्र वाढलं का आगारा वाढतो आणि सॉइल चार टेक्नॉलॉजी वापरली का सीएन रेशियो मेंटेन होतो आणि सेंद्रिय कार्बन मोठ्या प्रमाणात वाढतो. तर तुमचं जर सगळे एकंदरीत बघितलं तर तुम्ही म्हणत होता की तुमच्या गावामध्ये काय तुम्हाला वाटायचं काय कशामुळे वाढायला ती मागास तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांचा अनुभव. ते कसं आहे, माझे एक मित्र आहेत कृष्णदेव बाबर म्हणून, त्यांनी सुरुवातीला हे केलं होतं की सॉइल चार्जर वापरलं होतं. त्यांचा गेल्या वर्षी 250 झाडा 14 टन माल निघाला होता. बर बर बर. सॉइल चार्जर वापरलं होतं, त्यांनीच मला मार्गदर्शन केलं की म्हणले की बाबा साहेब सॉइल चार्जर वापरून बघ, तुला यावर्षी रिझल्ट आला तर मला बोल, वाटल्यास तुला जर वाटलं की बाबा फसवले सॉइल चार्जर त्याचा जो खर्च आहे तो मी देतो. बर बर, शेतकऱ्यांनी तुम्हाला एवढं हमी दिली. काय वाटतं तुम्हाला एवढा शेतकरी कसं काय गॅरंटी घेऊ शकतो? त्यांना रिझल्ट खूप छान आला होता त्याचा. ओके ओके ओके. त्यामुळे त्यांनी ते सॉइल कळवळले आणि त्यांचं पूर्ण क्षेत्र टोटली खरबूज असो, मिरची असो, डाळिंब असो, पूर्ण सॉइल चार्जरच्या शेड्यूल नुसार चाललं. या ना, आज जर बघितलं तर इतकं जबरदस्त सेटिंग आहे तुमच्या ह्याला आणि पूर्ण असं खोडामध्ये सेटिंग आहे. खोडाला खूप खोडाला आणि अशी बाग आहे ना तुमची खूप म्हणजे आपलातूनच की असं बागेत ना हलूच वाटत नाही अशी बाग आहे बरोबर. तर आता जे तुम्ही आता दुसरा डोस करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं आता दुसरा डोस केल्यावर काय होईल? 100% साईज ज्यादा येणार, जे लिक्विडचा खर्च आहे तो कमी होणार, प्लस जमिनीतील नत्राचं प्रमाण तर अगदी 100% कमी होणार. आणि तुम्हाला जी एक समस्या असते की शेंडा पळणे किंवा तुम्हाला सेटिंग होत नाही ह्याच्या समक्षात तर तुम्हाला 100% सोल्युशन भेटले बरोबर. तर जी इतर शेतकरी जे आहेत जी सांगोल तालुक्यामध्ये खूप तेल्या आणि सेटिंगचा मोठा प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यासाठी एक तुम्ही युवा शेतकरी म्हणून काय एक संदेश देऊ इच्छिता? माझं तर असं मत आहे की रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे तेलकटचं प्रमाण ज्यादा आहे. गेल्या वर्षी माझ्या बागेत 60-70% तेलकट होत. बर बर, म्हणजे ह्या कंडिशनला तुमचं सगळं फुटलं होतं 70%. आज बघितलं तर आम्हाला तर एक ही दिसला नाही कुठं बरोबर. आता तुम्ही आता लगेच डोस करणार आहे त्यामुळे तुम्हाला बिंदास्त, तुम्ही इथून पुढे 3 डोस करा तुम्हाला तेल्यापासून मुक्तता मिळणार 100%. मग त्यामुळे त्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? तुम्ही 100% सॉइल चार्जरचा वापर करा. अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने सॉइल चार्जरमुळे सेटिंग सगळं व्यवस्थित होत आहे. फक्त रासायनिक सोडून जमिनीचा दगड बनवून त्याच्या भुसभुशीत माती ठेवून शेतीला सहकार्य करूया. शेती आहे तर आपण बरोबर बरोबर.
म्हणजे जमिनीचं पोषण आणि त्यातून झाडाचं पोषण होणार आहे, त्यामुळे आधी जमीन वाचवणं गरजेचं आहे. बरोबर. तर आता जी पहिला तुमचा रासायनिक फवार असेल किंवा रासायनिकचा डोस असेल, ह्याच्यामध्ये आणि आता तुम्ही केलेल्या बदलमध्ये तुमच्या खर्चामध्ये काय बदल? खर्चामध्ये जरी म्हणलं तरी माझं सेटिंग पासून, म्हणजे बाग रासायनिकचं सांगतोय, बाग धरण्यापासून सेटिंगचा कालावधी, म्हणजे पहिला 90 दिवसाचा कालावधी, इथपर्यंत माझा 35 ते 40 हजार रुपये खर्च होतो. आणि ह्या एसएटी मुळे, सॉइल चार्जर मुळे माझा आतापर्यंत साधारणपणे 16 ते 17 हजार रुपये खर्च आहे. बरोबर. म्हणजे साधारण निम्माच तुमचा खर्च वाचला. निम्मा खर्च वाचला. आणि वरच्या फवाऱ्यामध्ये आता रासायनिक फवार किती झाले? रासायनिक माझा आतापर्यंत 1 पण नाही झाला. बर, पूर्ण सगळं एसएटीच शेड्यूल नुसार चालू. ओके ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू.